अहमदनगर जिल्ह्याच्या नाम अहिल्यानगर नामकरणाला विरोध करण्यात आलाय अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे पोस्ट करून माहिती देताच मंजुरीला मात्र विरोध करण्यात आलाय माजी कुलगुरू सर्जराव निमसे सामाजिक कार्यकर्ते अर्चद शेख यांनी सरकारवर निशाणा साधलाय तर अहमद या ठिकाणी पूर्वी काहीच नव्हतं हे नव्याने निर्माण केलेलं शहर आहे म्हणजे अहमदनगरचा अहमदशहाचा जवळचा संबंध एक त्यांनी निर्माण केलं आहे आता गाईडलाईन्सप्रमाणे हे हिस्टॉरिकल कनेक्शन झालं ऐतिहासिक संदर्भ आला तर गाईडलाईन्सप्रमाणे शक्य होतं हे नाव बदलायला नको होतं अशी आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये माग आमची कोर्टा जी आम्ही सादर केली त्या ती मागणी केली अशा अनेक मागण्या येतात की त्याप्रमाणे तुम्हाला पर्याय शोधून अहमदनगर जुनं जे आहे आपल्या ओल्ड तो अहमदनगर जी है तरह तुम्हें नव क्या कराएं करा अमी मांगनी कोर्टा मध्य पेंडिंग है ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो कर किए बगैर अहमदनगर के नाम को बहुत जल्दबाजी में इलेक्शन के मद्देनज़र जो कि विधानसभा इलेक्शन आ रहे उसके मद्देनज़र बहुत जल्दबाजी में ये नाम अंतर किया गया करोड़ों अरबों रुपये का जो खर्च होता है नाम अंतर में और पब्लिक की जो जनता की बड़ी पैमाने पर असुविधा होती है ये सबको ताक पर रखकर सिर्फ इलेक्शन के हेतु से और ध्रुवीकरण के हेतु से यह नामांतर किया गया है ऐसा हमें ऐसा निदर्शन निदर्शन को आता है लोकशाही मराठी कहा जागरूक रहा